मागे वर्तमान अभिमानाने मग भाग्य हे उजळे उद्या कोणासे मग भविष्य हे उज्ज्वल से कोणासे महाराष्ट्र हे नावते असे महाराष्ट्र नाव हे जे असे जय हो त्या महाराष्ट्राचे जय हो या महाराष्ट्राचे सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे समर्थ लोक महाराष्ट्राचे जय महाराष्ट्र 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 नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी अतुल कुलकर्णी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. राज्याच्या वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वित्तमंत्री म्हणून आता 5 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. या 5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी केलेली वेगवेगळी विकासकामं, वित्त विभाग त्यांनी कशा पद्धतीने हाताळला, कोणती आव्हानं त्यांच्यासमोर होती आणि त्या आव्हानांवर त्यांनी कशी मात केली याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत ते स्वतः उपस्थित आहेत. सुधीरभाऊ, आपलं मनपूर्वक स्वागत जय महाराष्ट्र. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. आपल्या सरकारला 5 वर्ष पूर्ण झाली. याच कालावधीमध्ये GST अंमलबजावणी झाली, अर्थसंकल्पाचं स्वरूप बदललं, आपल्याच कालावधीत ते झालं. आणि आपण जेव्हा वित्तमंत्री म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा आणि आज या 5 वर्षाचं मूल्यमापन आपण कसं करता स्वतः? 5 वर्षामध्ये वित्तमंत्री, नियोजन मंत्री आणि वनमंत्री म्हणून काम करताना मी माझ्या मनाशी पहिल्यांदा एक निर्णय घेतला की कोणतंही काम हे शासकीय भावनेतून न करता ते मानवीय भावनेतून केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या काना मात्रा आणि GR मध्ये ही गोष्ट नाही अशी कारणं सांगून एखादं काम थांबवण्याच्या ऐवजी ज्याच्यासाठी आपण काम करतो आहे त्याच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं हा विचार घेऊन मी साधारणतः निर्णय केले. आणि म्हणूनच वित्त विभागाने जे मानवीय भावनेतून निर्णय केले हे खरं आहे की वित्त विभाग हा संवेदनशील विभाग आहे. वित्त विभाग म्हणजे राज्याच्या सर्व विभागाचा आत्मा आहे. जसा आपला हार्ट रक्तपुरवठा करतं तसं वित्त विभाग धनपुरवठा करतं. बरोबर आहे. एकीकडे राज्याच्या जनतेच्या इच्छाकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे, दुसरीकडे राज्य कर्जाच्या विळख्यात सापडणार नाही, चक्रव्यूहात सापडणार नाही, कर्जाचा डोंगर हा असह्य होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी लागते. आणि या 5 वर्षाचं जर एका वाक्यामध्ये मला मत व्यक्त करायचं असेल तर 5 वर्ष मी शासकीय भावनेतून नव्हे तर मानवीय भावनेतून वित्त, नियोजन व वनविभाग याचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. क्या बात आहे. पण भाऊ, आपल्या कालावधीतच GST लागू झाला देशात आणि राज्यात देखील. आपण GST कौन्सिलचे सदस्यही आहात, अनेक बैठकांना आपल्याला दिल्लीत त्यानिमित्ताने जाता आलं, सगळ्या राज्यांचे वित्तमंत्री तिथे येतात, त्याच्यातही तुम्ही स्वतःची अशी वेगळी छाप पाडली आणि महाराष्ट्र हे देशाला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळवून देणारं राज्य आहे. आणि या GST देखील माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळ्यात जास्त GST महाराष्ट्राने मिळवून दिलेला आहे, तर या अचीवमेंटकडे तुम्ही कसं बघता, काय सांगाल त्याविषयी? नाही, हे खरं आहे की जगामध्ये राष्ट्र आहेत, एकच महाराष्ट्र आहे. आपल्यावर मोठी जबाबदारी आहे आणि देशाच्या एकूण GDP मध्ये आपल्या राज्याचं कॉन्ट्रीब्युशन हे साधारणतः 15% आज आहे. आणि म्हणूनच नीती आयोगाचे उपाध्यक्ष असतील किंवा 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असतील हे म्हणतात की देशाच्या प्रगतीचं, विकासाच्या गाडीचं इंजिन जर कोणाला होण्याचा अधिकार असेल तर तो महाराष्ट्राचा आहे.
पण महाराष्ट्रामध्ये मात्र जी क्षतिपूर्ती द्यायची होती, जे कॉम्पेन्सेशन द्यायचं होतं, ते फार छोटस होत. जीएसटीच्या अगोदर आम्ही काही निर्णय केले. आम्ही सांगितलं एगबीटी माफ करू. जीएसटी येण्याच्या अगोदर एगबीटी माफ केल्याच्या कारणामुळे आम्हाला जीएसटीमध्ये त्याचं कॉम्पेन्सेशन मिळू शकलं नाही. बरोबर आहे. पण शब्द हे महत्वाचे आहेत. हा देश राजा हरिश्चंद्राचा देश आहे. स्वप्नात राज्य दिलं तर कधी मागचा पुढचा विचार केला नाही. तर आम्हीही तेव्हा हाच विचार केला की ऑक्ट्राय रद्द करायचं आहे, एगबीटी रद्द केलं, टोल रद्द केलंय, 12 टोल पूर्ण रद्द झाले आणि 53 टोल मधून आपण लाईट मोटर व्हेकल. ते तुम्ही सत्तेवर येताना घोषणाच केली होती की आम्ही टोल मुक्ती करणार आणि तो आम्ही केला. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की कर्जमुक्ती दिली आणि सेवन पे कमिशन मध्ये साधारणत सरासरी वर्षाला 24,000 कोटीचा भार येतो. पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा हे निर्णय करायचो तेव्हा एक वित्तमंत्री म्हणून मला विश्वास होता की या राज्याचे उद्योगपती असतील, व्यापारी असतील, शेतकरी असेल, सामान्य जनता असेल, यांच्या शक्तीच्या आधारावर हा महाराष्ट्र आफ्टर जीएसटी मागे पडणार नाही. आणि आपल्यालाही माहिती आहे की जेव्हा जीएसटी आलं तेव्हा आम्ही व्हॅटच्या कार्यकाळातलं उत्पन्न जे आम्ही अंदाजपत्रकात गृहित करतो ते 90,000 कोटी होतं आणि त्यावर्षी जीएसटी आल्यानंतर 25,000 कोटीची वाढ झाली. 115,000 कोटी हे जीएसटीचं उत्पन्न. बरोबर. यावर्षी साधारणतः 129,000 कोटी हो. तुम्ही जर विचार केला तर जे आमचे 2000 जीएसटीच्या अगोदर जे जीएसटीचं रजिस्ट्रेशन होतं ते साधारणतः 7,78,000 खातेधारक होते. ते आफ्टर जीएसटी 15,64,000 आसपास झाले. तर राज्याचा व्यापार वाढत होता. जेव्हा की काही राजकीय पक्षांचा हा आरोप सदैव असायचा की जीएसटी किंवा नोटबंदीनंतर अर्थव्यवस्था ही आता गतीने पुढे जात नाही. पण महाराष्ट्राचा अनुभव हा मात्र सकारात्मक होता की आफ्टर जीएसटी लोक व्यवसाय व्यापार नसताना तर जीएसटी कोणी भरणार नाही. बरोबर आहे. पण जीएसटीमध्ये आपलं राज्य क्रमांक 1 राहिलं आणि याच कारणाने मी महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद तर दिलेच. पण अगोदर आमचा 1 ऑक्टोबर विक्रीकर दिवस असायचा. मी आल्यानंतर निर्णय केला की सर्वात जास्त कर भरणाऱ्याचा सत्कार झाला पाहिजे. आणि आता 1 जुलै आमचा जीएसटी दिवस झाला पण आम्ही विक्रीकर दिवस साजरा करताना ही भूमिका ठेवली की एखादा व्यापारी असेल, उद्योजक असेल, कष्ट करणारा असेल, जो आपल्या परिश्रमातून, घामाच्या पैशातून राज्याच्या विकासासाठी, राज्याच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी कर देतो. बरोबर आहे. त्याला शाबासकी राज्यांनी दिली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही काम सुरू केलं. आजही जेव्हा मी राज्याच्या जीएसटी कौन्सिलमध्ये जातो तेव्हा मी तर एक साधा वित्तमंत्री आहे पण एखाद्या मोठ्या नेत्याला जो सन्मान दिला जातो तसा सन्मान आम्हाला जीएसटी कौन्सिलमध्ये एकाच कारणाने मिळतो आणि तो म्हणजे जीएसटीमध्ये सर्वात मोठा हिस्सा हा महाराष्ट्राचा. तुम्ही साधे मंत्री नाहीये. 1.70 लाख कोटीचं उत्पन्न मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राचे तुम्ही वित्तमंत्री आहात. जेव्हा स्वाभाविक मध्ये माझा सत्कार होतो तेव्हा मग याची जाणीव आहे की तो माझा सत्कार नाही, महाराष्ट्राच्या 12,20,00,000 जनतेच्या परिश्रमाचा सत्कार आहे. या राज्याची 12,20,00,000 जनता परिश्रमानी या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी रात्रंदिवस एक करते, आपल्या परिवाराच्या हक्काचा क्षण आपल्या व्यवसायासाठी देते आणि त्या व्यवसायातून कर भरत या राज्याच्या प्रगतीला मदत करते, सहकार्य करते. तर मला असं वाटतं की त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुढची जी आमची लढाई आहे $1 trillion इकॉनॉमीची, मला विश्वास आहे की जनतेच्या मदतीने, तरुणांच्या मदतीने, विद्यार्थ्यांच्या, विद्यार्थिनीच्या मदतीने हम होंगे कामयाब की देश $5 trillion इकॉनॉमीमध्ये. आणि आम्ही आपण $1 trillion इकॉनॉमीचं बोललात, हाऊसमध्ये देखील याच्यावर चर्चा झाली होती की हे $1 trillion इकॉनॉमीचं उद्दिष्ट महाराष्ट्र शासन कसं गाठणार याविषयी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले, माध्यमांमधून प्रश्न उपस्थित झाले. ते हे काय सांगाल याविषयी? $5 trillion इकॉनॉमी करण्यासाठी जेव्हा आपण विचार करतोय देशाचा तेव्हा 2019 मध्ये जेव्हा आपण बसलो आहे
साधारणतः 72 वर्ष स्वातंत्र्य पूर्ण झाले. 72 वर्षात देशाची इकॉनॉमी ही 2.6 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचली. बरोबर. आता पुढच्या 72 महिन्यात तुम्हाला दुप्पट इकॉनॉमी करायची आहे, 5 ट्रिलियन. बरोबर. हे तसं म्हणतं तर सोपं नाही आहे. आणि आपण देशाच्या या स्वप्नामध्ये 1 ट्रिलियन डॉलर म्हणजे 20% हिस्सा उचलण्याचा निर्णय केला. खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण या क्षणाचा आपला हिस्सा 15% आहे. आणि आपल्या राज्याची जी इकॉनॉमी आहे ती जर मी 1 मे 1960 स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी आपल्या महाराष्ट्राचा मंगल कगज महाराष्ट्राच्या जनतेच्या हाती दिला, 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरचा महाराष्ट्र निर्माण झाला. बरोबर आहे. तेव्हा पंडित नेहरूजी राजभवन आले होते आणि महाराष्ट्राच्या नकाशाचा तो पडदा त्यांनी ओढला आणि त्यानंतर ते विदेशात गेले. आता 1 मे 1960 पासून साधारणतः 59 वर्षामध्ये आपली इकॉनॉमी ही 31 लक्ष कोटीची आहे. याचा अर्थ जर मी ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा विचार केला तर ती 0.5 आसपास येते. आता मग ती दुप्पट करायची आहे म्हणजे 70 लक्ष कोटी. 70 लक्ष कोटी करणे याचा अर्थ 59 वर्षात जी इकॉनॉमी पुढे गेली 59 महिन्यात तिथं दुप्पट करायचं आहे. ह्या बात मोठा मनात विचारा की आपण तर म्हणत ग की 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायची आहे, मग नुसतं स्वप्न पाहून होणार नाही. आणि APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की सपना देखना बुरा नहीं होता है मगर बिना आधार के सपना देखना. बरोबर आहे. ये इंसान की सबसे बड़ी गलती है. बरोबर आहे. आणि मग त्या दिवशी मी 3 तास त्याचं नियोजन केलं की करू शकतो का, नेटवर्क गेलो. जगामध्ये जेवढे देश आहे त्या प्रत्येक देशाचा ग्रोथ रेट तपासला आणि मग काही देशाकडे माझं लक्ष गेलं. हे खरं आहे की जगाचा सरासरी जो ग्रोथ रेट आहे तो 2.4% आहे. ओके. बरं, माझा आता तो ग्रोथ रेट आहे हा तर 15% वरती न्यावा लागेल. आता सरासरी ग्रोथ रेट जपान 0.8%, अमेरिका 1.8%, चायना 6.6%. पण जेव्हा मी जगातल्या प्रत्येक देशाचा ग्रोथ रेट पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं असे काही देश आहेत की ज्याचा ग्रोथ रेट 23% आहे, 26% आहे, 27% आहे. मग माझ्याकडे पहिली गोष्ट की 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीसाठी जी लागणारी पायाभूत सुविधा पाहिजे त्यापैकी पहिली पायाभूत सुविधा आहे की माझ्याकडचा IAS अधिकारी कोणत्याही संकटावर मात करण्याची क्षमता आहे. दुसरं, एखादं युद्ध जिंकायचं असेल ते मैदानावरचं असेल की अर्थशास्त्रातलं असेल, एक त्याला विजयाची मानसिकता लागते. बरोबर आहे. आणि ही विजयाची मानसिकता तर जन्मजात या राज्यातील जनतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. खरंय. मग आपल्याला लागतं की एक उत्तम अर्थशास्त्र जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये लोकप्रिय वाक्य जरी हे असलं की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, शिका संघटित व्हा, संघर्ष करा, पण त्यापेक्षाही महत्वाचं एक वाक्य हे बाबासाहेबांनी आपल्या देशाला आणि देशाच्या जनतेला सांगितलं ते म्हणजे देशभक्तीची साधी व्याख्या केली की आपल्या देशभक्तीचा परिचय द्यायचा असेल तर डॉलरपेक्षा माझा रुपया हा जास्त मूल्यवान व्हावा यासाठी केलेली प्रत्येक कृती म्हणजे देशभक्तीची व्याख्या आहे, देशभक्तीची भावना आहे. क्या बात आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हे बाबासाहेबांनी व्यक्त केलेली भावना आहे. मग मी विचार केला की एकीकडे छोटे देश 23-24% ग्रोथ रेट करू शकतात तर मी पहिलं काम करणार आहे या निवडणुकीनंतर की माझ्या राज्यातल्या काही निवडक IAS अधिकाऱ्यांना या देशाच्या इकॉनॉमीचा, या देशाच्या प्रगतीचा, या देशाच्या ग्रोथ रेटचा सायंटिफिक अभ्यास करायला एक टीम पाठवणार आहे. व्हेरी गुड. मी दुसरा निर्णय केला की आमच्याकडे प्रत्येक जण आर्थिक लढाई हा एकटा लढतो, म्हणजे उद्या त्याला उद्योग टाकायचा असेल तर त्याला याची माहितीच उपलब्ध नाही की आज जगामध्ये काय सुरू काय चाललंय. बरोबर. 193 देशाची आवडनिवड कशी बदलली. आता यासाठी मी दुसरा निर्णय केला की एक माझ्या राज्यामध्ये असं व्यासपीठ मी करेन की जगातली माहिती सहज उपलब्ध होईल. हो. जसं आमच्या देशामध्ये
राम आणि कृष्णाचा हा देश म्हणतो. कृष्णाची भगवद्गीता ही अनेकदा गहाणपणी मी बघितलं की आमचे शिक्षक त्याचा रेफरन्स द्यायचे, पण आज मग आश्चर्य वाटते की भगवद्गीता ही चीनमध्ये तयार होत आहे, इलेक्ट्रॉनिक भगवद्गीता आणि देशात विकल्या जात आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहे. आरतीचं ताट आहे, इथं मोठ्या प्रमाणावर आपण गणपतीची पूजा करतो, पण आरतीचं ताट कुठून येतं? तर गुजरातमधून येतं. मुंबईमध्ये दूध लागतं, पण 1,500,000 लिटर दूध हे अमूल दूध हे आपल्या मुंबईमध्ये येतं. आपल्या राज्यामध्ये 3 कोटी अंडे रोज लागतात, माझ्या राज्यामध्ये 1 कोटी अंडे हे फक्त आमच्या राज्यात तयार होतात, 2 कोटी अंडे हे आसपासच्या राज्यातून येतात. तर मी माझ्या विभागाला सांगितलं, अभ्यास करा, माझी इकॉनॉमी वाढवायची असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मी काय देऊ शकतो. आणि इथं जो उद्योग उभा करायचा आहे यासाठी या बजेटमध्ये मी 50 MSME पार्क तयार करण्याचा निर्णय केला. क्या बात आहे. या 50 MSMEच्या पार्क मधून आपण छोटे छोटे उद्योजक, त्यामधून सूक्ष्म उद्योग आहे, लघु उद्योग आहे, कुटीर उद्योग आहे, या माध्यमातून आपण उद्योगाचा एक मोठा जाळा तयार होईल. आणि शेवटचा मुद्दा, एक माणूस, मग तो गुगल चालवतो, एक माणूस अमेझॉन चालवतो, एक माणूस फ्लिपकार्ट चालवतो, एक माणूस फेसबुक चालवतो, यांची एक एक व्यक्तीची $1 trillion कंपनी. बरं, तिथं काम करणारे अनेक भारतीय म्हणजे भारतीय माणसामध्ये क्षमता आहे. जर यांच्या कंपन्या या $1 trillion इकॉनॉमीच्या होऊ शकतात, माझं राज्य का होऊ शकत नाही? आणि म्हणून या निवडणुकीनंतर मी निर्णय केला, आता मी माझ्या विभागाला सांगितलं की पहिलं काम करा की आपल्या राज्यातले जे काही अर्थशास्त्रातले तज्ञ आहे त्यांची समिती करा. 2025 $1 trillion इकॉनॉमीचं तुम्ही स्वप्न पूर्ण वाहण्यासाठी अभ्यास करा. आणि मी एक साधं स्लोगन देतोय की प्रत्येकाला वाटतं की मेरा देश आगे बढना चाहिए. मी साधं स्लोगन देतोय, देश को आगे बढाना है ना, तो देश आगे बढ़ सकता है. कब? जब तुम आगे बढ़ोगे. काही करू नका, तुम्ही तुमचं उत्पन्न दुप्पट करा. क्या बात है. तुमचं उत्पन्न दुप्पट झालं की माझी इकॉनॉमी दुप्पट आपोआप होते, आपोआप होणार ते. इतकं सुंदर तुम्ही त्याचं विश्लेषण केलंय. खरं तर ही मनात इच्छाशक्ती असली तरच हे होऊ शकतं आणि ती आम्ही तुमच्यात पावलोपावली बघतो ती इच्छाशक्ती. सुधीर भाऊ, एक आपण कर्जमाफीचा उल्लेख केला, त्याचा लोड आला, किंवा 7व्या वेतन आयोगाचं म्हणालात, यावर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली आणि त्याचवेळी सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात झालेली पूरपरिस्थिती असेल त्याच्यामुळे तिकडे मदत द्यावी लागली, आणि दुसरं मराठवाडा आणि विदर्भातला काही भाग पूर्णपणे दुष्काळग्रस्त आहे. म्हणजे असं एक विचित्र वातावरण हवामानामुळं किंवा पर्यावरणामुळं जे काही तयार झालं असेल, तर ह्याच्यावर मात करण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर नेमका किती बोजा पडला आणि तो कसा हँडल केला या 5 वर्षातला? नाही, साधारणतः मी जसं सांगितलं की 7व्या वेतन आयोगासाठी आपल्याला 24,000 कोटीचा भोसा येणार हे निश्चित आहे. कर्जमुक्तीबद्दल आपण जो निर्णय केला त्याच्यामध्ये 51 लक्ष शेतकरी आणि 24,000 कोटी त्यासाठी आपण निर्णय केला. मधात दुष्काळग्रस्त परिस्थिती झाली आणि तेव्हासुद्धा आपण राज्याच्या माध्यमातून 9,000 कोटी रुपये साधारणतः खर्च करावे लागतील. यामध्ये केंद्राने आपल्याला साधारणतः 4,500 कोटी हे आपल्याला दिले आणि 9,000 कोटीची आपली अपेक्षा आहे. या क्षणाला साधारणतः त्यापैकी 8,000 कोटीच्या आसपास कदाचित खर्च झाला असेल, आजचा आकडा मला माहीत नाही, पण एक अंदाजित आपल्याला 9,000 कोटीच्या आसपास खर्च करावा लागणार आहे, ज्याच्यातून 50% आपल्याला केंद्रातून मिळेल. आता पुराच्या संदर्भामध्ये आपण निर्णय केला आणि यामध्ये सुद्धा साधारणतः जे आकलन आहे ते 7,000 कोटीच्या आसपास आपल्याला कमीत कमी हा खर्च लागेल. आणि हा खर्च करत असताना आपण दुसरा एक महत्वाचा निर्णय केला, जो मी अगोदर सांगितला की आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात शासकीय भावनेतून काम करत नाही, आम्ही मानवीय भावनेतून काम करतो. जसं एखाद्या संकट प्रसंगी घरचा जो कर्ता पुरुष असतो तो हा विचार करत नाही बसत की माझ्या अर्थव्यवस्थेचं काय होईल, तो हा विचार करतो की माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीवर हे संकट आलं, मग ते आरोग्याचं असेल किंवा अजून कोणतं असेल, पहिले मी मदत करेन. मला असं वाटतं की अशा संकट प्रसंगी आपण अर्थशास्त्रातले PhD असल्यासारखं वागता कामा नये. बरोबर. आपण साध जे भूकशास्त्र आहे, जे मानवशास्त्र आहे, त्या माध्यमातून मदत केली पाहिजे. आणि मी माझ्या अधिकाऱ्यांना नेहमी हेच सांगतो की शेवटी आपण राज्य कशासाठी चालवतो? लोकांनी लोकांसाठी चालवलेलं हे राज्य आहे. लोकांच्या कल्याणासाठी जर आपल्या तिजोरीतून आपण मदत करू शकत नसलो तर अब्राहम लिंकनच्या या व्याख्येला काहीच कवडीचा अर्थ राहणार नाही. शेवटी हे जनतेसाठी आहे. आणि म्हणून नियम करताना
हा ठीक आहे, शेवटी काही मर्यादा आहे मी समजू शकतो, कारण या पुरामध्ये आमच्या सांगलीचे जे पदाधिकारी फोन करून मग माहिती द्यायचे, तर मगही दुःख व्हायचं, एखादा त्या बाजारपेठेतला दुकानदार त्याच्याकडे 1 कोटी रुपयाचा माग असेल पूर्ण पाण्यामध्ये खराब झाला, किराणा आहे कदाचित 1/2 कोटीचा किराणा असेल आणि तो तुम्हाला कपडा कामी येत नाही, गवागा कोंब फुटकाय, पण शेवटी मानवीय भावनेतून सारं आपण नुकसान भरपाई जरी देऊ शकलो नाही तरी सरकार त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला या संकटातून उभं राहता येईल ही मदत तर सरकार म्हणून करावी लागेल. आणि त्यासाठी मी माझ्या अधिकाऱ्यांना हे सांगितलं की इथं नेहमीप्रमाणे नकारात्मक भूमिकेच्या फायली चालू नका. बरोबर आहे, तुम्ही सांगलीच्या पुरात सापडले आहात असा थोडा विचार केला की पटापट सही करण्याची तुम्हाला मनापासून प्रेरणा प्राप्त होईल आणि आज आम्ही तो प्रयत्न करतोय. ठीक आहे, काही ठिकाणी एखादा कर्मचारी अधिकारी मदत देताना खूप म्हणजे आपल्याकडे ही पद्धत आहे की इतकं विचारतात, म्हणजे आता जर मी विचार केला तर किती पत्र येत असतील खालतून धारणा पक्की करावी काय व कसे, तर मला कधी कधी वाटतं की आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आपल्याला स्वतःहून हृदयाचा आवाज हा एखादा निर्णय घेताना ऐकता येतो का. मला असं वाटतं की इथं प्रत्येक जण हा मंत्रालयातूनच निर्णय झाला पाहिजे आणि 1,45,000 फुटाचं हे मंत्रालय यांनी मात्र महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांध्यापर्यंतचा छोटा मोठा निर्णय इथून झाला पाहिजे ही जी भावना आहे हे भविष्यात आपल्याला यामध्ये काही निकष बदलण्याची आवश्यकता आहे की शेवटी तुम्ही काम करताना तुम्हाला मानवीय भावनेतून केलं पाहिजे. आणि अनेकदा मी दुसरी गोष्ट बघतो की समजा एखादा राज्याचा GR आहे जो या मंत्रालयातून निघाला आहे आणि त्या कारणाने तुम्ही पूरग्रस्त जनतेला मदत करू शकत नाही, तर तुमचं काम आहे की 24 मिनिटात तुम्ही मंत्रालयाच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे की हा GR सगळ्यांनी आम्हाला मदत करताना आम्हाला पुढे जाता येत नाही, ही जी GR ची बेडी आहे ही तोडली पाहिजे. तर मंत्रालयात सुद्धा संवेदनशील लोक आहेत, 1 मिनिटात तो GR बदलून देतील. आता ही भावना थोडी झाली आणि दुसरं यासाठी पैसे कधीच कमी पडत नाही, कारण आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला किती धन्यवाद दिले तरी कमी आहे. महाराष्ट्राची जनता पूर्ण शक्तीने काम करते आणि महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे की असे कितीही मोठे निर्णय करावे लागले तरी आम्ही आता खडखडून खणखणाटाकडे निघालो आहे. या अर्थसंकल्पाला आणि तुम्ही स्वतः देखील एक मानवी चेहरा देण्याचा जो सातत्याने प्रयत्न केला आहे त्याची मी सुद्धा अनेक उदाहरणं देऊ शकेन खरं तर. कारण अपंग मूल ज्यांचं आहे अशा पुरुषांना तुम्ही 160 दिवसाची बाळंतपणाची रजा मंजूर केली, मला वाटत नाही कुठल्या राज्यात असा निर्णय असेल. तर ह्या 5 वर्षात असे निर्णय घेताना आता आपण शेवटाकडे जातो या मुलाखतीच्या, तर असे काही अनुभव तुम्हाला आले का की या 5 वर्षातला हा वित्तमंत्री म्हणून माझ्या कायम स्मरणात राहिलेला अनुभव आहे. असे मी अनेक निर्णय केले आणि मागा एखाद्याने निवेदन दिल्यावर मागा जर वाटलं की या निवेदनामध्ये जी भावना व्यक्त केली ती अतिशय महत्वाची आहे. बरोबर, कारण बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला नियम बदलवले पाहिजे. आम्हाला लहानपणी आमचे सर एक गंमत सांगायचे की एका गाडीमध्ये एक व्यक्ती बसला होता आणि त्याला बाजूचा विचारायचा कितने बजे, तो म्हणाला 8 बजे. पुन्हा अर्ध्या तासाने विचारलं म्हणजे कितने बजे, 8 बजे. पुन्हा विचारलं बघा 8 बजे, तो म्हणाल भाईसाहेब क्यों ऐसा क्यों कर रहे, बघ मर्द की एक जबान होती है. सरकारमध्ये मर्द की एक जुबान होती असं वागता येत नाही, नियमानुसार असणाऱ्या व्यवस्थेमध्ये बदल करण्याचं काम तुम्हाला केलं पाहिजे. आपल्याकडे खर तर अनेक समाजसुधारकांनी पुनर्विवाहाला मान्यता दिली, मागच्या सरकारच्या कदाचित लक्षात आलं नसेल, मी त्यांच्या भावनेवर शंका उपस्थित करत नाही. आपण काय नियम केला, आपण असा नियम केला की समजा एखादा कर्मचाऱ्याचं निधन झालं आणि त्याची पत्नी विधवा आहे, तिचं वय 40 वर्ष आहे, 2 मुलं आहे, आपण असा नियम केला होता की तिने जर पुनर्विवाह केला तर तिची पेन्शन बंद व्हायची. हो, आता पुरोगामी महाराष्ट्रात असा निर्णय कसा शक्य आहे. बरोबर, की तिने पुनर्विवाह केला म्हणजे तिच्यावर तुम्ही हे दडपण ठेवताय का. बरोबर, की तिने पुनर्विवाह करूच नाही. एकीकडे समाजसुधारकांचा महाराष्ट्र, धीरे धीरे प्रौढ कुमारी हा एक विषय, नोकरीत लागतात. बरोबर, आपल्या आई वडिलांना त्या एकुलते एक असतात आणि अनेकदा व्यापामुळे किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे विवाह करत नाही. आमच्याकडे LTCचा कायदा होता, LTCच्या कायद्यामध्ये तुम्ही तुमच्या स्पाऊसला किंवा मुलांना घेऊनच बाहेर जाऊ शकता. आता ती नोकरीत आहे, तिला जर LTCचा फायदा द्यायचा असेल
तर ती एकटीच जाऊ शकते. जेव्हा माझ्या लक्षात आला म्हटलं ती आईवडिलांना सुद्धा घेऊन जाऊ शकेल. क्या बात आहे. आपल्याकडे पेन्शन देताना अगोदर ठीक आहे संयुक्त कुटुंब होत, आता पेन्शन देताना आपल्याकडे असं व्हायचं की नवऱ्याचं निधन झालं पत्नीला द्या, पत्नीचं निधन झालं नवऱ्याला द्या. पण उद्या एकच मुलगी आहे, तिच्यावर आई वडील डिपेंड आहे आणि दुर्दैवानी होऊ नये तिची पेन्शन कोणाला द्यायची. तर असे काही मानवीय निर्णय सैनिकांच्या बाबतीत 35 वर्षानंतर देशाचे सैनिक हे रिटायर्ड व्हायचे आणि सैनिक रिटायर्ड झाल्यानंतर ते राज्याचा नोकरीत गागलेत की आपण त्यांना म्हणायचो की नाही तुम्ही इथे एवढी वर्ष सेवा केली नाही तुम्हाला ही पेन्शन देता येत नाही. मी सांगितलं सैनिक आहे प्राणाची आहुती देतो आणि मग अशा प्रसंगी आपण अशा सैनिकांना डबल पेन्शन देता येते आणि हा निर्णय केला. असे असंख्य निर्णय केले. खरं तर वित्तमंत्री म्हणून जेव्हा काम करता तुम्ही तेव्हा अतिशय कठोरपणे तुम्हाला वागावं लागतं, पैसे नाहीत असं सांगावं लागतं. तरी देखील गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राने जे वित्तमंत्री पाहिलेले आहेत ते अत्यंत संवेदनशील आणि हळवे वित्तमंत्री पाहिलेले आहेत आणि वेळप्रसंगी नियम बाजूला सारून मदत करणारे वित्तमंत्री या 5 वर्षात महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. सुधीरभाऊ, आपण या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आलात त्याबद्दल मी जय महाराष्ट्राच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. अतुल भाऊ धन्यवाद. जय महाराष्ट्र.